रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने भजन करायचं असलं तर त्यात भगवंताचा गजर, त्याच्या रूपाचं ध्यान, त्याच्या नामाचं ध्यान हे झाल्याशिवाय ते भजन पूर्णच होत नाही. आणि म्हणून कितीही घाईनं भजन केलं तरी पण त्या ठिकाणी आपल्याला रूपाचं ध्यान आणि नामाचं ध्यान करावंच लागतं. आणि त्यातल्या त्यात संतांनी ते इतकं सुंदरसं वर्णन लिहून ठेवलं आणि ते अजून सुंदर गायनात गायकाच्या आवाजातून ऐकलं तर त्याला दुधात साखर असं म्हणतो आपण, तशा प्रकारचं स्वरूप येतं. सुंदर ते ध्यान उभे विटे वरी हा ध्यानाचा अभंग हरिभक्तपरायण सरोजताई गातात, आपण ऐकूया. आता हे हा जो मी अभंग सादर करणार आहे तो पहिल्या मात्रेतूनच आहे त्याची उठवणी. एक मात्र आता तुम्हाला सगळ्यांना गुरुजींनी शिकवलेलंच आहे म्हणून त्याच्यावर विशेष लक्ष ठेवा. विशेष राग देश सारे मापनी सानी द पद मगरे गनी सा विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकथावरी हे वोनिया करकथावरी हे वोनिया हे वोनिया हे वोनिया तुळसी हार गळा काटे पीतांबर 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 तुळसी हार आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा काटे पीतांबर तुळसी हार गळा काटे पीतांबर तुळसी हार गळा काटे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा काटे पीतांबर तुळसी हार गळा काटे
विराजित 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 तुळती हार गळा काने पीतांबर 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 आवडे निरंतर तारे हळू वाजवायचे म्हणत असताना ना बारीक वाजवायचं आणि कोरस असताना जोरात वाजवायचं म्हणजे शब्द कळतात आपण काय म्हणायलो हे पुढच्याला कळत हा त्याच ऐकायचं पीतांबर तुळसी हार गळा काने तुळसी हार गळा काने पीतांबर तुळसी हार गळा काने पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर